अंजली भालेराव, मी 2 आठवडे झाले इथे येते फिजिओथेरपीसाठी. सुरुवात अशी झाली की माझा राईट नी जो होता तो पूर्ण लॉक झाला होता अँड मला काहीच म्हणजे मुवमेंट करता येत नव्हती, चालणं सुद्धा इम्पॉसिबल झालं होतं, वेट बेअरिंग तर शक्यच नव्हतं. मग इथे मी आदिती कुलकर्णी यांच्याकडे मला सजेस्ट केलं माझ्या रिलेटिव्सनी की फिजिओथेरपी कॅन रिअली वर्क वंडर्स, म्हणून मी इथे आले आणि ऍक्च्युली IFT चालू केलं मग मॅडमनी. आणि इथे आल्यानंतर असं लक्षात आलं की माझे इनफॅक्ट दोन्ही गुडघ्यांमध्ये आर्थरायटिस आहे आणि लेफ्ट नी जो आहे तो ऍक्च्युली 3+ ग्रेड मध्ये गेलेला आहे आणि राईट नी जो आहे तो 2nd ग्रेड मध्ये आहे. हे दोन्ही पण त्या मॅडम म्हटले की ते इट कॅन बी कॅन कम बॅक टू नॉर्मल, म्हणजे थ्रू फिजिओथेरपी इट इज क्वाईट पॉसिबल, नी रिप्लेसमेंटची वगैरे काही गरज नाही आहे ह्याला. आणि जर म्हणजे रुटीनली आपण सगळे व्यायाम केले, सांगितलेले सगळे एक्सरसाइजेस रोजच्या रोज केले तर एक नॉर्मल लाईफ नक्कीच आपण हे करू शकतो. आणि यातनं माझा एक्सपिरियन्स असा झाला की 10 दिवसांची IFT घेतल्यानंतर माझा आता राईट नी जो आहे तो इट इज ऑलमोस्ट म्हणजे नॉर्मल, अराउंड 99% क्युअर्ड म्हणू शकते मी. कारण मी आता क्रॉस लेग बसू शकते, जे मला आधी शक्य नव्हतं. आय कॅन नाव सेट क्रॉस लेग, आय कॅन इवन सेट ऑन द ग्राउंड आणि माझे नॉर्मल ऍक्टिव्हिटीज आता बऱ्यापैकी चालू झालेत. रादर एकच दिवस मी सुट्टी घेतली फक्त या सगळ्या ह्याच्यात, एक पण गोळी मला खावी लागली नाही कुठलीच आणि विदाऊट एनी मेडिसिन आय केम आउट ऑफ दिस. आणि त्याच्यानंतर मग मॅडमनी मला एक्सरसाइजेस शिकवले की जे अराउंड इट टेक्स अराउंड 30 to 35 minutes डेली, ते रोज केले रादर आठवड्यातनं 3 दिवस तरी रोज केले तरी इट्स मच म्हणजे मच बेटर. आणि बाकी मग काही करायची गरज नाहीये त्याच्यानंतर. आणि एव्हरी 6 months आय शुड टेक अ फॉलो अप आणि म्हणजे काय आपलं नवीन काय डेव्हलपमेंट झालेत का काय ते कळतं थोडस, आणि मुवमेंट्स आपल्या सगळ्या नॉर्मल होत आहेत का नाही ते पण कळतं. आणि थोडस त्यांनी हे पण सांगितलं की एव्हरी इयर आय शुड टेक दिस IFT वन्स इन अ इयर ऍटलीस्ट, सो दॅट म्हणजे पुढे जाऊन मला नी रिप्लेसमेंटची वगैरे काही गरज पडणार नाही जेणेकरून, आणि आय विल लीड अ नॉर्मल हेल्दी लाईफ. सो इट्स रिअली माझे ऍक्च्युली अँकल्स पण आता हा मी आता. आणि अजून एक मॅडमने मला सजेस्ट केलं की मला इन्सोल्स त्यांनी वापरायला सांगितले शूजमध्ये, की जे खूपच म्हणजे मला कारण मल्टिपल प्रॉब्लेम्स आहेत ऍक्च्युली माझ्या पायांमध्ये, आय हॅव गॉट हील्स पर्स ऑल्सो फ्लॅट फीट, तर ते सगळं जे आहे ते त्याच्यासाठी सपोर्ट लागतो आणि तो त्या इन्सोल्स मधून सिलिकॉन इन्सोल्स आहेत ते आणि दे आर व्हेरी हेल्पफुल. म्हणजे मी ऑलमोस्ट 12 hours आय एम ऑन माय फीट ड्युरिंग द डे, बिंग R&D पर्सन इन अ लॅब आय एम ऑन माय फीट. आणि त्यामुळे इट रिअली हेल्प्स की दिवसभर माझा दिवस म्हणजे बऱ्यापैकी पेनलेसली किंवा मिनिमम पेन मध्ये माझा दिवस जातोय. आय कॅन स्टँड अँड टेक केअर ऑफ माय फीट इन अ बेटर वे, ना पेनलेस वाटतं आणि घरी आल्यावर पण एनर्जेटिक वाटतंय, असं काही प्रॉब्लेम नाही मला. आय एम रिअली आय रेकमेंड की इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम विथ नीज ऑर युअर अँकल्स इवन युअर फीट विथ वेरिकोज वेन्स ऑर एनी ऑफ द प्रॉब्लेम्स रिगार्डिंग युअर फीट ऑर लेग्स नीज, यू कॅन डेफिनेटली कम टू मॅडम आदिती मॅडम अँड शी विल ब्रिंग यू आउट ऑफ ऑल दिस. आय एम रिअली शुअर. थँक्यू. थँक्यू.